आम्हाला आनंद आहे. दूध घेते पण म्हणतात दुसरा आनंद आहे की आता अनेक खासदार हे मनापासून या गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आज परखटपणाने आपली बाजू मांडतात आणि म्हणून आज त्या संख्येने सुद्धा उपस्थित. मनोज दोरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं हा खरंच हा विषय ऐरणीवर आहे. परवाच विधानसभेत सुद्धा अनेक आमदारांनी आपले मत मांडले, भावनिक पद्धतीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण का मिळावं, पण हे सांगत असताना हे बोलत असताना आरक्षण कसं मिळवता येईल याच्यावर चर्चा झाली आणि हीच चर्चा आज आजच्या बैठकीत आता सगळ्यांचीच आहे आरक्षण द्यायचं. पण जर का आरक्षण दिलं, सरकारने आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकणार कस त्यांच्यावर सगळी आमची सगळी सविस्तर चिंता. पहिल्यांदा मी या बैठकीत स्पष्टपणाने सांगितलं की ज्यावेळी मी राज्य मागासवर्गीय आयोगाला भेट दिली, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला भेट दिली आणि त्यांना मी समाजाच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या समाजाच्या भावना काय होते की आम्हाला हक्काचं आम्हाला आरक्षण पाहिजे, आमच्या हक्काचं पाहिजे आणि ते आमचं हक्काचं म्हणजे कुठलं की आम्हाला 50% वर नको, आम्हाला 50% आत आरक्षण पाहिजे. क्रमांक 83 जिथं मराठा पूर्वी मराठा आहे तिथं तत्सम जात म्हणून किंबहुन कोट जात म्हणून मराठा समाजाचं नाव तिथं ऍड करा. हा ज्यावेळी मी विषय त्यांच्या पुढे मांडला त्यावेळी दोन्ही मागासवर्गीय आयोगांनी ह्याच्यावर उत्तर दिलं नाही, त्याच्यावर तिने चर्चा सुरू केली नाही. आणि माझा जो अनुभव सांगतो किंवा अनेक पत्नीचं म्हणणं आहे की बिहारमध्ये जशी जात जनगणना झाली त्या पद्धतीने आज जसं उद्या हे महाराष्ट्रात सुद्धा व्हावं लागणार आहे. तर हे सगळ्या समाजातल्या लोकांना, मराठा समाजातल्या लोक असतील, ओबीसी समाजातील लोक असतील, त्यांना मग ते प्रोपोर्शनिटी पॉप्युलेशन लोकसंख्येच्या आधारे हे तुम्हाला आरक्षण ते मिळू शकते. कारण का अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे की आमच्या नावाने आम्हाला आरक्षण मिळते पण खऱ्या अर्थाने त्याचं युटिलायझेशन हे आम्हाला होत हा मुद्दा मी मांडला. पण त्याच्या पलीकडे मी सांगितलं तो केंद्र सरकारच्या हाताचा विषय किंबहुना खासदारांच्या हाताचा विषय तो म्हणजे की 105 घटना दुरुस्ती तो काय राज्याला अधिकार दिले असं म्हणतात. आज आपण समजू की आताचं जे सरकार आहे त्या सरकारने सांगितलं की आम्ही आरक्षण देणार, आताचं सरकार आरक्षण कुठलं देणार, ते 50% वरच देणार आहे. 50% वर द्यायचं असेल तर दोनदा उरलेले, एकदा नारायण राणे समिती जे अध्यक्ष होते मुख्यमंत्री असतात ते म्हटले, ते पुन्हा पिंपराज बाबा असतात ते म्हटले, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते हायकोर्टात टिकलं तर सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, सुप्रीम कोर्टात टिकत नसताना त्यांनी अनेक निकष काढले की का तुम्हाला हे आरक्षण मिळू शकत नाही आणि प्रामुख्याने त्याच्यावर सहज चर्चा झाली. त्यात महत्वाचा मुद्दा मी समितीच्या बैठकीत मांडला तो खासदारांना पटला. मी त्यांना सांगितलं की राज्याला अधिकार दिले असं तुम्ही म्हणता 105 घटना दुसरी तर बोलले त्या सभामध्ये बोलले त्याचा अर्थ काय की राज्याला अधिकार दिले म्हणजे काही अपवादात्मक परिस्थिती असताना अपवादात्मक परिस्थिती तुम्ही कशी सिद्ध करा. राज्याला अधिकारी तुम्ही तुम्ही सुप्रीम कोर्ट सांग असे तरी 5-6 निकष काढले, 5-6 पॅरामीटर काढले, त्यात एकच पॅरामीटर मी तुम्हाला सांगतो ते पॅरामीटर म्हणजे काय तुमची तिथली परिस्थिती शुड बी फार फ्लंग इन रिमोट. तर फार फ्लंग इन रिमोट म्हणजे काय दूरवर आणि दुर्गम ही परिस्थिती पाहिजे तरच मी 50% वर दिसू. आता दूरवर आणि दुर्गम म्हणजे काय की त्याचा रस्ता नाही, रोड नाही, पाणी नाही, ही परिस्थिती आज राहिली तर तशी राहिलीच नाही. हा जजमेंट केव्हाच 1992 चा निकष आज लागू होणार का म्हणून राज्य सरकारने सुद्धा आरक्षण दिलं. आपण जर होते जे मुख्यमंत्री मोदींनी शपथ घेतली म्हणजे आम्ही आरक्षण देणार, आता आरक्षण दिल्यानंतर ते तुम्ही 12% 7% द्या
सामाजिक भागा सिद्ध केल्यानंतर परत पंतप्रधान प्रश्न, तुम्ही सामाजिक भागा सिद्ध केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येत नाही, तुम्ही सामाजिक भागा सिद्ध झाल्यानंतर तिला आरक्षण संपतं, तरी या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाचे म्हणून मी खासदारांना विनंती केली की तुम्ही या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी एक पंतप्रधानांना आपण एक निवेदन दिलं, आपण सर्वजण एकत्र आलो आहे, सगळ्या पक्षांचे खासदार आले आहेत आणि म्हणून आज दोन ठराव तिथं पारित झाले, एक ठराव मी मुद्दाम आपल्या पुढे वाचू इच्छितो. पहिला ठराव माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय सर्वोच्च न्यायालयाचं इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यावर निकालानुसार एखाद्या राज्यात समाजाला आरक्षण देता असताना 50% मर्यादा ओलांडता येत नाही, जर ही मर्यादा ओलांडण्याची असल्यास तो समाज अपवादात्मक परिस्थिती असल्यास सिद्ध करावे लागेल, परंतु अपवादात्मक परिस्थिती निकष हे 1992 काळातील असून तशी परिस्थिती आता देशभरात कुठेच दिसून येणार नाही, दिसून येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीनुसार अपवादात्मक परिस्थिती निकष हे खरेदी यावे असा ठराव आम्ही करीत आहोत. म्हणजे सगळ्या खासदार पंतप्रधानांना देणारे 1982 निकष लावू नका, राज्यांनी आरक्षण दिलं सुद्धा ते टिकणार आरक्षण त्यांचं म्हणणं असेल, पण हाच आडवा मुद्दा 50% रिवर्ट करून देत असेल तर हा डेफिनेशन हे फार क्लब रिपोर्ट उधर मी एक पॅरामीटर दिला, हे सुप्रीम कोर्टचे जनरल रिडिंग आहे, एक रिडिंग आहे, तो काही कायदा नाही आहे, म्हणून हे पार्लमेंटरी ठराव असं खासदार सुद्धा तो ठराव केलेला आहे. दुसरा ठराव ज्याच्यातनं आपलं आरक्षण उडवलं तो ठराव आम्ही केला, तो सगळ्यात महत्वाचा दुसरा मराठा समाजाला लागू नये, तो सगळ्या ओबीसी समाजाला लागू आहे, एसटी आणि एससी ना सोडून तो पूर्ण देशाला लागू होणार आहे, कारण तो कायदा तसाच झालाय मराठा समाजासाठी, त्याचा निकष हे सगळ्या समाजातल्या लोकांना आणि सगळ्या राज्यातल्या लोकांना लागू होऊ शकतो, त्याच्यामुळे हा विषय महाराष्ट्र पूर्ण मर्यादित नाही, हा विषय देशापुरत देशासाठी आहे, तो ठराव मी वाचतो ज्याच्या सगळ्या खासदारांनी साईन केली. ठराव क्रमांक 2, मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या भागात असल्याने या समाजाचे लोकसंख्येच्या तुलनेने शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये अपुरे प्रमाण असल्याचे अहवाल न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने दिला होता. या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकारने मराठा समाज शासकीय नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण दिले होते, मात्र या आरक्षणास माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज शिक्षणातील व नोकरीतील प्रतिनिधित्व मोजत असताना 100 न मोजता ते खुल्या प्रवर्गातील 48% मोजले, त्यामुळे मराठा समाजाची टक्केवारी जास्त दिसून आली, म्हणजेच मराठा समाजाचे प्रतिनिधित्व पुरेसे असल्यास माननीय न्यायालयाचा समज झाला, टक्केवारी मोजण्याची ही पद्धत चुकीची असून मराठा समाजाचे प्रतिनिधित्व 48% न मोजता 100% मोजावे असा ठराव आम्ही संमत करीत आहोत. हा याचा हा सुद्धा महत्वाचा ठराव पार्लमेंटमध्ये व्हायलाच पाहिजे, पण तोपर्यंत क्युरिटी पिटिशन जे आहे राज्य शासनाच्या हातात आहे, त्यांनी सुद्धा या गोष्टी तिथं मांडावे लागतील जर त्यांना त्या पूर्वीच्या ऑर्डर प्रमाणे स्टे आणायचा असेल. असे दोन महत्वाचे ठराव या सगळ्या खासदारांनी दिले आणि म्हणून मी परत एकदा सगळ्या खासदारांनी इथं आले, याबद्दल मी सगळ्या खासदारांचं आभार व्यक्त करतो.